हॅलो कॉमर्स स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपल्याला रिन्युअल ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज स्टोरी क्रमांक 14 पायाच्या बिल्स ऑफ एक्सचेंजचे आपण एकूण 15 ते 16 स्टोरीज करणार आहात. प्रत्येकांना रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही हा तुमचा फर्स्ट व्हिडिओ असेल तर तुम्ही स्टोरी क्रमांक 1 पासून पाहायला स्टार्ट करा. 101% गॅरंटीड आहे की तुम्ही बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये 80 to 75% जे सिलॅबस आहे तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे, आजची स्टोरी थोडीशी टफ आहे कम्पेअर टू लास्ट स्टोरी क्रमांक 11 आणि स्टोरी क्रमांक 13 मध्ये. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण प्रॉब्लेम वाचायला स्टार्ट करूयात. वरुण सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू कबीर फॉर ₹50,000 ऑन 1 जुलै 2020. वरुण काय करायला, 50,000 रुपयाची वस्तू विकला कबीरला ऑन क्रेडिटवर 1 जून 2020 ला. वरुण ड्रॉस अ फोर मंथ बिल ऑन कबीर विच वॉज 4 month bill ऑन कबीर. ठीक आहे, 4 महिन्याचं बिल तयार केलं त्यांना. तर पहिले 2 एंट्रीज इथे तुम्हाला दिसायला आहेत. पहिली एंट्री असेल सेल्सची, दुसरी एंट्री असेल एक्सेप्टन्सची. ठीक आहे, नेक्स्ट काय मिळालं चेक करू. विच वॉज आफ्टर अ मंथ. आफ्टर अ मंथ म्हणजे 1 महिन्यानंतर, बिल तयार झालेला 1 महिन्यानंतर, म्हणजे 1 जूनला तयार झाले. 1 जूनचा 1 महिना किती येईल, 1 जुलैला. बरोबर आहे, 1 जुलैला काय झालेला आहे. आफ्टर अ मंथ एंडॉर्स टू प्रीती, ते बिल वरून काय केलं, प्रीतीला एंडॉर्स केला. बरोबर आहे, आता एंडॉर्समेंट झाला तर एंट्री काय होणार, एंडॉर्सी अकाउंट डीआर टू बिल्स रिसिवेबल, म्हणजे एंट्री झाली प्रीती अकाउंट डीआर टू बिल्स रिसिवेबल अकाउंट सीआर. कबीरच्या पुस्तकात काय होईल, नो एंट्री, कारण कबीरचं या ट्रान्झॅक्शनमध्ये काय घेणं देणंच नाही, फक्त एंट्री होईल वरूनच्या पुस्तकात. प्रीतीच्या पुस्तकात एंट्री काय होईल, जी की बिलासाठी एंडॉर्सी आहे, बिल्स रिसिवेबल अकाउंट डीआर टू वरून अकाउंट सीआर, जे की इथं आपल्यामध्ये नाही, तरी पण फक्त आपण एक रिव्हिजन केलं. ठीक आहे, समोर काय आलं चेक करू. ऑन द ड्यू डेट द बिल इज डिझॉनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड बाय प्रीती 1125. आता ड्यू डेटच्या दिवशी काय झालं, प्रीती ऍज अ न्यू ओनर ऑफ अ बिल बिला घेऊन बिलाचे पैसे मागायला गेली कबीर जवळ आणि कबीर बिलाचे पैसे दिला नाही. कबीर काय केलं, बिल डिझॉनर केलं. बरोबर आहे, वापस आता प्रीती कोणाजवळ येणार, वरुण जवळ येणार. आता वरुणच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा, वरुणला कोणाकडून पैसे येणं बाकी आहेत, कबीरकडून. बरोबर, आणि वरुण कोणाला पैसे देणं बाकी आहे, प्रीतीला. वरुणसाठी कबीर आहे डेटर आणि प्रीती आहे क्रेडिटर. मग एंट्री होणार वरुणच्या पुस्तकात कबीर अकाउंट डी आर टू प्रीती अकाउंट सी आर. ड्यू डेट येईल 4 ऑक्टोबर, जे की इझी आहे. ड्यू डेट्स कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर स्टोरी नंबर 2 पहा, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत. ठीक आहे, आता कबीर वरुणला बिलाचे तर 50,000 देणं बाकी आहे, पण नोटिंग चार्जेसचे किती रुपये देणं बाकी आहे, 1125. त्यामुळे एंट्री होईल कबीर अकाउंट डी आर टू प्रीती अकाउंट सी आर 51125. ठीक आहे, चला नेक्स्ट समोर जाऊयात आपण. वरुणच्या पुस्तकात एंट्री झाली कबीर अकाउंट डी आर टू प्रीती अकाउंट सी आर 51125, कबीर टू प्रीती. आता कबीरच्या पुस्तकात एंट्री काय होईल, बिल्स पेबल अकाउंट डी आर नोटिंग चार्जेस अकाउंट डी आर टू वरुण अकाउंट सी आर. आणखी एक वेळेस सांगतो, कोणतंही बिल डिझॉनर होऊ दे, ड्रॉवीच्या पुस्तकात एकच एंट्री होईल इनकेस त्या डिझॉनर बिलमध्ये नोटिंग चार्जेस पेड असेल. ड्रॉवीच्या पुस्तकात होईल बिल्स पेबल अकाउंट डी आर नोटिंग चार्जेस अकाउंट डी आर टू ड्रॉवर अकाउंट सी आर. ठीक आहे, म्हणजे वरून अकाउंट सी आर. अमाऊंट किती येईल, 50,000 बिल्स पेबल अकाउंट डी आरला, नोटिंग चार्जेस अकाउंट डी आरला 1125 टू वरून अकाउंट सी आरला 51125. ठीक आहे, समोर जाऊन बिल काय होणार आहे, रिन्युअल. त्यामुळे इथं नॅरेशन काय लिहिलं आपण, बिंग एंडॉर्समेंट बिल कॅन्सल ड्यू टू रिन्युअल. ठीक आहे, आणखी तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड करू शकता, अँड नोटिंग चार्जेस पेड बाय प्रीती. ठीक आहे, पण काही गरज नाही. रिन्युअलच्या केसमध्ये काय होते, जेव्हा तुम्ही ओल्ड बिल कॅन्सलची एंट्री करता तिथंपर्यंत सगळं एकदम प्रॉब्लेममध्ये व्यवस्थित दिलेलं असते फर्स्ट पॅरेग्राफमध्ये. त्याच्यानंतर जे ॲग्रीमेंट किंवा जे कंडिशन्स ड्रॉवर टाकते ड्रॉवीवर, ते कंडिशन्स प्रत्येक जण व्यवस्थित समजून घ्या, तिथंच मॅक्सिमम जणांचं चुकते. बरोबर आहे, जर तुम्हाला कंडिशन समजत असेल तरच तुम्ही एंट्री व्यवस्थित करू शकतो, अदरवाईज नाही. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काय केलं, थोडेसे कंडिशन्स कम्पेअर टू गणित क्रमांक 11 स्टोरी क्रमांक 11 आणि 13 मध्ये इथं थोडंसं हार्ड आहे. ठीक आहे, पण मला विश्वास आहे तुम्ही इथे हे पण क्रॅक करू शकता. काय दिलेलं आहे चेक करतो आपण. वरून ॲग्रीड ऑन द कंडिशन. आता प्रीती कबीरजवळ पैसे मागायला गेली होती तर कबीर रिन्युअलबद्दल विनंती केला होता. आता वरुणला ते रिन्युअलची अट मान्य आहे, त्याची रिक्वेस्ट मान्य आहे, पण वरुणचे काय कंडिशन्स आहेत आपण स्टेप बाय स्टेप चेक करू काय कंडिशन्स आहेत ते. वरुण ॲग्रीड ऑन द कंडिशन दॅट कबीर गिव्ज हिम
न्यू ऍक्सेप्टन्स. बरोबर, कबीर काय करणार, वरुण म्हणाला ठीक आहे मी तुझी अट, तुझे कंडिशन्स, तुझी रिक्वेस्ट मान्य करतो, पण माझी एक कंडिशन आहे, माझी एक अट आहे की तुला न्यू ऍक्सेप्टन्स द्यावं लागेल. हे तर प्रत्येक रिन्युअलमध्ये असतं, याच्यामध्ये काय नवीन आहे चेक करतो आपण. कबीर गिव्ज हिम न्यू ऍक्सेप्टन्स फॉर 40% अमाऊंट ऑफ द बिल. हे प्रत्येक जण नीट अंडरलाईन करून टाका तुमच्या गणितामध्ये, 40% अमाऊंट ऑफ द बिल विथ फुल अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस. आता नीट पहा, जे न्यू बिल इथं तयार व्हायलं आहे त्या न्यू बिलाची जी रक्कम आहे ते एकूण बिलाच्या रकमेपैकी 40% आणि फुल अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस. इथं मॅक्सिमम जण चुका करतात. आता अगोदर समजून घ्या, इथं एक छोटीशी स्वस्त ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला, छोटीशी वर्किंग नोट तयार केलो मी. फुल अमाऊंट ऑफ बिल किती आहे? 50,000. नोटिंग चार्जेस किती आहेत? 1,125. म्हणजे एकूण कबीर वरुणला किती रुपये देणार आहे? 51,125. एवढं तुम्ही क्रॅक केलात, 50,000 बिलाची अमाऊंट, नोटिंग चार्जेस 1,125. जरी नोटिंग चार्जेस प्रीती पेड केली पण ते जबाबदार कोण आहे? कबीर. कारण कबीर जर बिल हॉनर केलं नसतं तर प्रीती पेड केली असती का? नाही. बरोबर, कबीर डिझॉनर केल्यामुळे प्रीतीला ते पेड करावं लागलं. ठीक आहे, चेक करतो आपण आणखी एक वेळेस. 40% अमाऊंट ऑफ द बिल विथ फुल अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस, म्हणजे न्यू ऍक्सेप्टन्स तयार व्हायले ते न्यू ऍक्सेप्टन्स आहे बिलाच्या 40% रक्कम, म्हणजे एकूण जी एवढी रक्कम देणं बाकी आहे त्यापैकी. आता 50,000 वर 40% किती येणार? 20,000. म्हणजे न्यू बिल तयार व्हायले त्याचे 40% अमाऊंट ऑफ बिल म्हणजे बिलाची किती रक्कम येणार? 20,000 प्लस फुल अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस, नोटिंग चार्जेसची पूर्ण रक्कम, म्हणजे न्यू बिल तयार होणार 21,125. न्यू बिल किती तयार होणार? 21,125. बिलाची 40% रक्कम किती येईल? 20,000. नोटिंग चार्जेस 125, म्हणजे टोटल न्यू बिल कितीचं तयार होणार? 21,125. हे मॅक्सिमम जणांना हार्ड जाते. असे प्रॉब्लेम्स तुम्हाला परफेक्ट कधी होतील? जेव्हा तुम्ही असे प्रॉब्लेम्स 15 ते 20 वेळेस असे अवघड अवघड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. ठीक आहे, जर तुम्ही एखादे 15-16 मिनिटाचे व्हिडिओ पाहून हे जर तुम्ही स्वतःला येत असेल किंवा यावं असं एक्सपेक्ट करत असाल तर ते एकदम चुकीचं आहे. बरोबर आहे, मॅक्सिमम जण कुठं चुकतात माहित आहे का? आता ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिला, बरोबर आहे, तुम्ही एक्सपेक्ट करता की एक वेळेस पाहिल्यानंतर तुम्हाला सगळं समजेल. जर एक वेळेस पाहिल्यानंतर जर सगळं समजलं असतं तर मग स्कूल कॉलेजेस पूर्ण बंद पडले असते, सगळेजण ऑनलाईनच शिकले असते. असं राहत नाही आहे, तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 वेळेस ते व्हिडिओ पाहावं लागेल. आता एक एक्झाम्पल सांगतो, तुम्ही जेव्हा स्कूल कॉलेजेसमध्ये असता सर जेव्हा एखादा एक प्रॉब्लेम शिकवतात, बरोबर आहे, एकदा शिकवल्यानंतर तुम्हाला समजते का? नाही. तुम्ही 2-3 वेळेस सरांना विचारता किंवा काही ना काही डाऊट्स असतात, बरोबर आहे. ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हाला कसं करावं लागेल? ते सगळे डाऊट्स तुम्हाला रिपीट व्हिडिओ पाहून स्वतः पूर्ण करावं लागेल, बरोबर आहे. अदरवाईज एक वेळेस व्हिडिओ पाहून ते तुमचे डाऊट सॉल्व्ह होऊ शकत नाहीत. मी आणखी एक वेळेस हे एक पूर्ण वर्किंग नोट आणखी एक वेळेस समजून सांगतो. अगोदर प्रॉब्लेममध्ये पाहूत आपण. वरुण ॲग्रीड ऑन द कंडिशन दॅट कबीर गिव्ज हिम न्यू ऍक्सेप्टन्स. कबीर त्याला न्यू ऍक्सेप्टन्स देणार फॉर 40% अमाऊंट ऑफ बिल. 40% अमाऊंट ऑफ द बिल, बिलाची एकूण किंमत किती आहे? 50,000. 50,000 च्या 40% किती येणार? 20,000. हे क्रॅक केलं, प्लस विथ फुल अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस. फुल अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस, बिलाची नोटिंग चार्जेसची फुल अमाऊंट किती आहे? 1,125. म्हणजे टोटल न्यू बिल किती तयार होणार? 21,125. एवढं क्लिअर झालं. आता चेक करा एकूण कबीर किती रुपये देणं बाकी होतं? 51,125. त्यापैकी न्यू बिल किती द्यायला त्यानं? 21,125. आता देणं होतं 51,125, त्यापैकी न्यू बिल तयार करायला त्यानं 21,125. ह्याचा अर्थ काय? जे राहिलेले 30,000 रुपये आहेत त्यांना पार्ट पेमेंट देणार की कसं देणार? थोडंसं विचार करा आणि गणितामध्ये आपण पाहू. ठीक आहे, अँड चेक. व्हेरी गुड, काय दिलेलं आहे? चेक फॉर 60% बॅलेन्स प्लस इंटरेस्ट ॲट द रेट 12%. मुद्दामून मी या प्रॉब्लेमला थोडंसं हार्ड केलेलं आहे. मॅक्सिमम जणांना, जेवढे आपले DF2 चे स्टुडंट्स आहेत वगैरे जे फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहिले, मी त्यांना रिक्वेस्ट करेन की कमीत कमी तुम्ही हे व्हिडिओ 3 वेळेस पाहावं, तरच तुम्हाला समजेल. बाकी उरलेलं मी उद्या ऑनलाईन लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगेन. ठीक आहे, 40% अमाऊंट आणि फुल अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस समजलं. अँड चेक फॉर 60% बॅलेन्स प्लस इंटरेस्ट 12%. आता वरुण त्याला काय म्हणायला आहे की जे न्यू बिल आहे
मी तुझ्यावर तयार करणार 21,125 हे तर तुम्ही क्रॅक केलं बरोबर आहे. राहिलेले 60% जी अमाऊंट आहे ते तुला मला कशामध्ये स्वरूपात द्यावं लागेल, चेकच्या स्वरूपात बरोबर. अगोदर 60% अमाऊंट किती येते ते चेक करू बरोबर. दोन पद्धती आहेत, एक तर 50,000 60% कॅल्क्युलेट करायचं, अदरवाईज अगोदर 40% काढला ते 50,000 मधून लेस करायचं. ठीक आहे, मग 60% अमाऊंट किती येणार 30,000 बरोबर. प्लस इथं अगोदर काय दिलेलं होतं, फुल अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस विथ दिलं होतं बरोबर आहे. आता इथं थोडं तुम्हाला आणखी क्वेश्चन मध्ये टाकेल, इथं काय दिलेलं आहे प्लस विथ आणि प्लस सेम आहे. प्लस इंटरेस्ट 12% पर ॲनम. आता थोडंसं विचार करा, मी अगोदरच्या पण स्टोरीजमध्ये सांगितलेलं आहे, ह्या पण स्टोरीजमध्ये सांगतो की रिन्युअलमध्ये जे इंटरेस्ट ड्रॉवर चार्ज करते बरोबर आहे, जे इंटरेस्ट ड्रॉवर चार्ज करते ते इंटरेस्ट पार्ट पेमेंटवर चार्ज होत नाही, ते इंटरेस्ट चार्ज होते टोटल न्यू बिलची अमाऊंटवर. न्यू बिल किती रुपयाचं तयार व्हायलंय, किती महिन्याचं तयार व्हायलंय, त्याच्यावरती इंटरेस्ट चार्ज होते बरोबर आहे. आता इथं तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर करायचे आहेत, नंबर फर्स्ट इंटरेस्ट किती रुपये येणार आणि नंबर सेकंड इंटरेस्ट त्यांना कॅशमध्ये द्यायला बरोबर आहे, चेक द्यायला त्यांना. ठीक आहे, प्लस इंटरेस्ट. ठीक आहे, आणखी आपण इंटरेस्ट काढला नाही ना, म्हणजे आणखी एक वेळेस सांगतो, 51,125 पैकी 40% रक्कम त्यांना कशामध्ये द्यायला आहे, न्यू बिलमध्ये, आणि त्याच्यामध्ये फुल अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस आहे. म्हणजे न्यू बिल किती तयार होणार 21,125. आता राहिलेली 60% रक्कम आणि इंटरेस्ट त्यांना चेक द्यायला आहे. चेक म्हणजे काय आलंय, पार्ट पेमेंट. 60% रक्कम किती आली 30,000. इंटरेस्टची रक्कम प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे का, नाही. तर इंटरेस्टची रक्कम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं बरोबर आहे, इझी आहे कॅल्क्युलेट करायला. मी सांगतो अगोदर इंटरेस्ट कितीवर निघेल, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट, टोटल इंटरेस्ट न्यू बिलवर निघेल. न्यू बिल किती तयार झाले 21,125. 21,125 वर तुम्हाला किती पर्सेंट म्हणलेला आहे, 12% म्हणलेला आहे. आणि न्यू बिल किती महिन्याचं तयार व्हायले, 2 महिन्याचं. ठीक आहे, 100 तर तुम्हाला माहितीच आहे, इंटरेस्ट अमाऊंट ऑफ बिल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय 100 इंटू एक्सटेंडेड पिरियड. एक्सटेंडेड पिरियड म्हणजे वाढलेली कालावधी, किती महिन्यासाठी वाढले बिल, 2 महिन्यासाठी, डिवायडेड बाय 12/365. 12 कटले, 20 कटले, हे 20 कट करून 1, 2 इथे द्यायचा पॉईंट बरोबर. पॉईंट दिल्यानंतर 211.25 गुणिले 2 आन्सर येईल तुमचं 422.50. कॅल्क्युलेट करून पहा, 422.50 पॉईंटच्या नंतर 50 आल्यामुळं आपण ह्याला काय करू, राऊंड ऑफ, ह्याला करू राऊंड ऑफ करून ह्याला घेऊत आपण 423. म्हणजे टोटल इंटरेस्ट किती रुपये येणार, 423. 60% अमाऊंट ऑफ बिल प्लस इंटरेस्ट 423, म्हणजे टोटल पार्ट पेमेंट त्यांना किती देणार, 30,423 बरोबर. कॅल्क्युलेशन समजले, आता आपण आता एंट्रीज करू. ठीक आहे, एंट्रीज. एंट्री काय होती इथं, आता 4 ऑक्टोबरला अगोदर एंट्री होणार इंटरेस्ट चार्जची. एंट्री फील कबीर टू इंटरेस्ट बिंग इंटरेस्ट चार्ज, कबीर टू इंटरेस्ट बिंग इंटरेस्ट चार्ज किती रुपये, 423 बरोबर. इथे एंट्री होऊन जाते, इथे एंट्री काय होते, वरुण अकाउंट सॉरी इंटरेस्ट अकाउंट इयर टू वरुण अकाउंट सीआर. त्याच्यानंतर न्यू बिल ऍक्सेप्टन्स बिल्स रिसिवेबल अकाउंट डीआर, एंट्रीज थोडं खालीवरी चालतं काय प्रॉब्लेम नाही, बिल्स रिसिवेबल अकाउंट डीआर टू कबीर 21,125 न्यू बिल ऍक्सेप्टन्स रिसीव्ड विथ एनसी फुल अमाऊंट ऑफ एनसी. हे क्लिअर झालं, इथं पण एंट्री काय होणार, वरुण अकाउंट डीआर टू बिल्स पेबल अकाउंट सीआर. आता टाइम वाया जाते, हे एंट्रीज तुम्ही मनातल्या मनात करून घ्यायचं. ठीक आहे, नसं तुम्ही अशी तुमची इच्छा. त्याच्यानंतर पार्ट पेमेंट द्यायला येते ना, आणखी एक वेळ सांगलो, 1 मिनिट याच्यावर मी आणखी एक्स्ट्रा देईन. टोटल 51,125 पैकी 21,125 न्यू बिल तयार झालं, राहिलेली 60% अमाऊंट प्लस
इंटरेस्टचं त्यांना चेक द्यायला आहे, चेक द्यायला आहे, बरोबर आहे, चेक द्यायला म्हणजे पार्ट पेमेंट यायली. 423 कसं आलं, न्यू बिलवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागलं, न्यू बिल व्हायला 21,125, त्याच्यावर इंटरेस्ट आलं 422.50, म्हणजे राऊंड ऑफ करून त्याला किती घेतला, 423. आता टोटल पार्ट पेमेंट किती येणार आपल्याला, 30,423. ज्या ज्या वेळेस ड्रॉवरला ड्रॉवरकडून इंटरेस्ट प्लस नोटिंग चार्जेस प्लस पार्ट पेमेंट ह्या तिन्हीपैकी कोणतेही एक किंवा तिन्हीपैकी कोणतेही दोन किंवा तिन्हीच्या तिन्हीची रक्कम कॅशमध्ये किंवा चेकमध्ये येत असेल तर एकच एंट्री करायचं, कॅश बँक अकाउंट DR टू ड्रॉवी अकाउंट CR नॅरेशन्समध्ये सगळे इन्क्लूड करून टाकायचं. उदाहरणार्थ चेक करा, आता इथं मी कसं लिहिलं, ड्यू डेट यायली 4 ऑक्टोबर, चेक यायला, त्यामुळे आपण बँक अकाउंट DR लिहू, बँक अकाउंट DR टू कबीर अकाउंट CR बी पार्ट पेमेंट रिसीव्ड विथ इंटरेस्ट बाय चेक CHEQUE, दॅट्स इट. ठीक आहे, ऍडजस्ट करा, 30,423. ठीक आहे, इथे एंट्री काय होईल, वरून अकाउंट DR टू बँक अकाउंट CR 30,423 बिंग पार्ट पेमेंट रिसिव्ड, सॉरी बिंग पार्ट पेमेंट पेड. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर नेक्स्ट, आता प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, ओल्ड बिल कॅन्सल झालं, रिन्युअलच्या वेळेचे 4 एंट्रीज होतात मॅक्सिमम टाइम, ओल्ड बिल कॅन्सल झालं, इंटरेस्ट चार्ज झालं, न्यू बिल ऍक्सेप्टन्स झालं, पार्ट पेमेंट झालं. ठीक आहे, आता न्यू बिल किती महिन्याचा तयार झालेला आहे, 2 महिन्यासाठी, किती तारखेला तयार झालेला आहे, 4 ऑक्टोबरला तयार झालेला आहे, 4 ऑक्टोबर 2020, 4 ऑक्टोबरपासून 2 महिने, नोव्हेंबर डिसेंबर, किती डिसेंबर, 7 डिसेंबर 2020ला काय होणार ते बिल होणार. प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे चेक करू, 1 मंथ बिफोर ड्यू डेट कबीर रिटायर्ड द बिल, व्हेरी गुड. आता जे न्यू बिल ऍक्सेप्ट केला होता आपण कबीरकडून, तर ते बिल काय करायला, कबीर ड्यू डेटच्या अगोदरच बिलाचे पैसे द्यायला, ज्यावेळेस ड्रॉवी ड्यू डेटच्या अगोदरच बिलाचे पैसे देते त्याला रिटायरमेंट ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणतात. आपल्या स्टोरी नंबर 12 किंवा 13 चेक करा, आय थिंक 12 असेल, स्टोरी नंबर 12 रिटायरमेंट केलं, बरोबर आहे, म्हणजे ड्यू डेटच्या अगोदरच पैसे दिला. तर आता एकूण कबीरकडून आपल्याला किती रुपये यायचे होते, 21,125, बरोबर, एक महिना अगोदर पैसे देत असल्यामुळं आपण त्याला किती रुपये रिबेट दिला, 500 रुपये रिबेट दिला. ठीक आहे, मग आता एकूण बिल किती तारखेला होणार होतं, 7 डिसेंबरला, 7 डिसेंबरच्या 1 महिना अगोदर म्हणजे किती येईल, 7 नोव्हेंबर 2020 कॅश अकाउंट DR रिबेट अकाउंट DR टू बिल्स रिसिवेबल अकाउंट CR बिंग रिटायर्ड बिल बाय कबीर. बिल हे फक्त ड्रॉवी रिटायर करू शकते, ड्रॉवरला हक नसते रिटायरमेंटचं. बिंग रिटायर्ड बिल बाय कबीर ऍट द रेट 500 रुपीज रिबेट. ठीक आहे, इथे एंट्री काय होणार, बिल्स पेबल अकाउंट DR टू डिस्काउंट अकाउंट CR टू कॅश बँक अकाउंट CR. ठीक आहे, दॅट्स इट, आजची एकदम सोपी स्टोरी होती. आजच्या स्टोरीचं क्वेश्चन आहे प्रत्येकांना की ही जी एंट्री मी केलो तर कॅश अकाउंट DR ला अमाऊंट किती येईल, रिबेट अकाउंट DR ला अमाऊंट किती येईल, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट CR ला अमाऊंट किती येईल. स्टोरीमध्ये ऑलरेडी मी 2 वेळेस हिंट दिलेला आहे, एवढं जरी वाचलात इथं आणि इथं ह्या 2 गोष्टीवर फोकस केलात तर तुम्हाला कळून जाईल की बिलाची अमाऊंट किती येईल, रिबेट किती असेल, काय नाही. ठीक आहे, स्टोरी इम्पॉर्टंट आहे, 2 ते 3 वेळेस व्यवस्थित प्रॅक्टिस करा, समजत नसेल जे काही क्वेरीज असतील, कधीही व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमची क्वेरीज लिहा, आमची टीम DA2 तुम्हाला ॲज सून ॲज पॉसिबल आन्सर तुम्हाला देईल. ठीक आहे, 1 वेळेस वर्किंग नोट व्यवस्थित समजून घ्यायचं, ही वर्किंग नोट ज्यानं क्रॅक केलं, जो स्टुडंट हे वर्किंग नोट क्रॅक केलं त्याला बिल्स ऑफ एक्सचेंजचं मास्टर आहे, त्याला बिल्स ऑफ एक्शनमध्ये बघायची काहीच गरज नाही, कोणतेही प्रॉब्लेम द्या त्यांना सॉल्व्ह करेल. ठीक आहे, ही जर वर्किंग नोट समजत नसेल तर मग दाल में कुछ काल आहे, कुठं ना कुठं गडबड आहे, ज्यावर तुम्हाला ॲज सून ॲज पॉसिबल वर्क करणं गरजेचं आहे. ठीक आहे, अकाउंट्समध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या
चॅप्टरची किंवा ज्या ॲडजस्टमेंटची किंवा ज्या प्रॉब्लेमची तुम्हाला जास्त भीती वाटते अगोदर त्याला किल करायचं, बरोबर आहे? जर तुम्ही त्याला भीत 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 त्याला डिफेन्स करत असाल तर मग एक्झाममध्ये तुम्ही ते प्रॉब्लेम किंवा ते सम तुम्हाला क्लीन बोल्ड करणार आहे, ठीक आहे? जे स्टुडंट्स एकदम प्रो लेवलवर स्टडी करत असतील त्यांच्यासाठी प्रॉब्लेम एकदम इझी आहे. जे स्टुडंट्स एकदम नूब असतील त्यांनी हे प्रॉब्लेम 2 ते 3 वेळेस सॉल्व्ह करायचं, ठीक आहे? प्रो आणि नूबचं मिनिंग तर तुम्हाला माहीत आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काय क्वेरीज असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करणं गेलं तरी चालेल, पण क्वेरीज असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा, कारण तुमच्या सबस्क्रिप्शनपेक्षा तुमची क्वेरीज सॉल्व्ह होणं इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे? दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक.